वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामर गावातील युवा शेतकऱ्यांना बैलगाडीत गणरायाची स्थापना केली आहे। हा देखावा भाविकांचं लक्ष वेधून घेतोय। अलीकडे चारा टंचाईमुळे बैलांच्या संख्येत दिवसेंदिवस कमालीची घट होते आहे, तर शेती सुद्धा आधुनिक झाल्याने अनेक शेतकऱ्यांकडून बैलगाडी ऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातोय आणि अशा परिस्थितीत हद्दपार होत चाललेली बैलगाडी स्मरणात राहावी या उद्देशाने मुकेश शंकरराव हळदे यांनी आपल्या घरी बैलगाडीचा देखावा तयार करून श्री गणेशाची स्थापना केली आहे। वाशिमच्या रिसोड शहरातील आसान गल्ली इथल्या कैलास दिनकर आप्पा साळेगाव परिवाराने केदारनाथ मंदिराची प्रतिकृती साकारली आहे। या मंदिराची रचना टाकाऊ वस्तूंपासून साकारण्यात आली आहे। बीडच्या परळी शहरातील गणेश पार भागात राहणारे धनंजय स्वामी यांनी आपल्या घरी गणरायासमोर सुंदर देखावा साकारलाय। त्यांनी दाक्षिणात्य मंदिराची हुबेहूब उभारणी केली आहे। यापूर्वी कृष्णाबाई मंदिर गोल्डन टेम्पल असे देखावे देखील त्यांनी साकारले आहेत। गोंदियात जागळे कुटुंबियांनी गणेशोत्सवादरम्यान केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय। केदारनाथ यात्रा करायची असल्यास कुठं कुठं जायचं, कसं जायचं, रस्त्यात येणाऱ्या अडचणी काय आहेत, केदारनाथ मंदिर कसं आहे, या साऱ्या काही गोष्टी देखाव्यातून दाखवल्या गेल्या। खूप अशी मनात अपेक्षा राहते की आपलं केदारनाथ दर्शनला, बद्रीनाथला या अमरनाथला जाणं होत नाही तर त्यांना आपल्या घरी गणपती महोत्सवमध्ये आपल्या घरी आणू म्हणून एक कल्पना सुचली मागील 6 महिन्यापासून की श्री केदारनाथ दर्शनाला आपण घरी साकार करूया म्हणून। तर मला एक कल्पना सुचली, त्यानंतर श्री केदारनाथ दर्शन आपलं पूर्ण घरी साकारलेलं आहो मी। त्यामध्ये महादेव आपल्याला शंकरजी रूपमध्ये भेटलेले आहेत व शंकरजी आहेत व श्री केदारनाथ टेम्पल आहे। केदारनाथ टेम्पल आहे, बर्फ आहे, त्याच्यामध्ये लोकांना जाण्याकरिता खूप कठिनाईचं एक जा लागते, तर रस्ते राहत नाही बरोबर, लोकांना पायी पायी खेचरनी बसनी हे सर्व सुविधा आपण या घरी तयार केलेली आहे। त्यानुसार लोकांसाठी गाडीची व्यवस्था केलेली आहे व हेलिपॅडची व्यवस्था आपण सुद्धा या घरी आपण देखाव्यामध्ये तयार केलेली आहे। हे खूप सुंदर झालेलं आहे आमच्याकडलं, लोक येतात बघायला आणि मी व्हॉट्सॲप फेसबुकवर शेअर केलेलं आहे, सर्वांचे कमेंट्स येऊन राहिले, एवढं छान वाटत आहे यांनी, म्हणजे खूप छान केलं आहे यावर्षी डेकोरेशन। आणि थोडंफार करत होते तर मी पण पेंटिंग वगैरे करू लागली आणि मला पण खूप छान वाटत होतं की आमच्याकडलं म्हणजे दरवर्षीप्रमाणे येतात लोक बघतात, खूप छान वाटतात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।